पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातील बूथ अध्यक्ष व कार्यकर्त्यांची आढावा बैठक बुधवारी मार्केट यार्ड मधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झाली. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भातही चर्चा झाली. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 25 जून रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी पनवेल तालुक्यातली ग्रामीण भागाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकर, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.